आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाहिरीतून समाज प्रबोधन करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर कांबळे. बोरगावात मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमांनी साजरी. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे समस्त मातंग समाजाच्या वतीनं मातंग समुदाय भवन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते पंडित हिरेमणी हे होते. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला राजू भोरे यांनी पुष्पहार अर्पण केला तर श्रीफळ पंडित हिरेमणी यांनी वाढवला. यावेळी बोलताना बुद्धा फाउंडेशनचे अमर कांबळे म्हणाले, लोक कल्याणकारी कामातून समाज संघटित व्हायला पाहिजे. शिक्षणातून समाजाची प्रगती व व्यसन मुक्तीतून समाज सुधारला पाहिजे. या हेतूने आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन करणारे अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचं असल्याचं मत अमर कांबळे यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमास पंडित हिरेमणी, मधुकर हिरेमणी, सुकुमार हिरेमणी, शिवाजी भोरे, रवींद्र भोरे, संजय भोरे, अनिल कांबळे, राजू भोरे, अरुण हिरेमणी, भूपाल हिरेमणी, सुहास हिरेमणी, सुधाकर हिरेमणी, विद्याधर हिरेमणी, रावसाहेब भोरे, महादेव भोरे, रुपेश भोरे, किशोर भोरे, पुंडलिक हिरेमणी, किशोर भोरे, संतोष भोरे, अमोल शिंगे यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. सर्व मातंग बंधू आणि बौद्ध उपासक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. खरोखरच आनंदाची गोष्ट आहे, कारण ज्या आपल्या साहित्यातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी फक्त मातंग समाजातील असो किंवा बौद्ध उपासक असो या सर्वांना, या इथे असणाऱ्या नागरिकांना किंवा इथे असलेल्या बांधवांना न साक्षर करता त्यांनी संपूर्ण भारतातील सर्व नागरिकांना साक्षर केलेलं आहे. कशाच्या वती साक्षर केलेलं आहे तर प्रत्येकाने समाज माझा, गाव माझं, राज्य माझं, देश माझा आणि हे जग माझं हे त्यांनी शिकवून दिलेलं आहे.